एक झालं माझ्या काही आंदोलनामुळं यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. हा एक झालं की काही पक्षाने पार्टीचे लोक घरी गेले ते त्यांचं नुकसान झालं. पण असं व्हायलाच पाहिजे. शुद्धीकरण जर व्हायचं असेल असे भरट लोक गेले पाहिजे. हे ज्याने म्हटलं हे वाटोळं केलं त्याच्यावर ते नुकसान भरपाईचा दावा, अब्रू नुकसान भरपाईचा दावा, हा दावा लावता येईल का? कुठं कुठं लावता येईल, कसं कसं लावता येईल करायचं, ते असं का म्हटलं हे मला समजायला काही मार्ग नाही. असं स्पष्ट केलं नाही कुठे. माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं. तर मी एवढे कायदे केले त्या कायद्याचा जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार आज देशाला मिळाला ना. आणि देशात मी कुठं गेलो तरी लोक येतात बोलतात तुमचा माहितीचा अधिकार आम्हाला खूप फायद्याचा झाला असं बोलतात. एक झालं माझ्या काही आंदोलनामुळं यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. घरी गेलं ना बरेच कार्यकर्ते हे त्यांना नुकसान झालं आणि ते त्यांना सहन होत नसेल येत्या कदाचित. म्हणून काहीतरी कुरातपात करायची, बदनामी करायची, पण काही फरक पडत नाही. मी काय आज नवीन हे आंदोलन करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये 79 वर्षाचं वय झालं. फक्त जनतेचा हित, कारण मी व्रत घेतलंय. माझ्या आयुष्यात मी व्रत घेतलं कधी 21 वर्षाच्या वयात. काय व्रत घेतलं? जोपर्यंत मी जगेल तो गाव समाज देशाची सेवा करेल. आणि ज्या दिवशी मी मरेल ते गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल असं व्रत घेतलं. सबंध आयुष्य मंदिरात राहतो फक्त समाजाची सेवा. आणि त्यातून अनेक कायदे जे झाले, माहितीचा अधिकार जनतेला मिळाला, दप्तर दिरंगाई मिळाली, बदल्यांचा कायदा आला, हे सगळे कायदे झाले, त्याचा जनतेचा फायदा झाला. दिल्लीचा हा एक झालं की काही पक्षाने पार्टीचे लोक घरी गेले ते त्यांचं नुकसान झालं. पण असं व्हायलाच पाहिजे. शुद्धीकरण जर व्हायचं असेल असे भरट लोक गेले पाहिजे आणि चारित्र्यशील आले पाहिजे. मग त्या संदर्भात तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात का? हा मी आता मी पाहिलं नाही, पण वकिलाचा सल्ला घेऊ हे ज्याने म्हटलं हे वाटोळं केलं त्याच्यावरती नुकसान भरपाईचा दावा, अब्रू नुकसान भरपाईचा दावा, हा दावा लावता येईल का? कुठं कुठं लावता येईल, कसं कसं लावता येईल करायचं. दिल्ली पण अचानक असं का बोलले?